कर्जत तालुक्यातील देवहाडी रेल्वे उड़ान पुलावर अपघातात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला जवान किरण सुखदेव आगाशे यांच्या पार्थिवावर मोहाडी तालुक्यातील नीलज खुर्दे ते शनिवारी शासकीय इमारतीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सीआरपीएफच्या कोबरा बटालियनने मानवंदना दिली। उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते। मुंबई येथील पनवेलमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात किरण आगाशे कार्यरत होत्या। 8 दिवसांपूर्वी आपल्या गावी नीलज येथे आपल्या भावाला त्याच्या पसंतीचे कपडे खरेदी करून देण्यासाठी त्याच्या सोबत दुचाकीने शुक्रवारी तुमसर येथे गेल्या होत्या। कपडे खरेदीनंतर सायंकाळी गावाकडे परत येत असताना देवहाडी रेल्वे उड़ान पुलावर ट्रक खाली शिरडून त्या जागीच ठार झाल्या तर भाऊ गंभीर जखमी झाला। तुमसर येथे शनिवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर किरणचे पार्थिव नीलज येथे आणण्यात आले। लाडक्या लेकीचे पार्थिव पाहताच आई वडिलांनी हंबरडा फोडला। शनिवारी दुपारी 1 वाजता ध्वजात गुंडाळलेले किरणचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनातून गावातील मुख्य रस्त्याने स्मशानभूमीकडे नेण्यात आले। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांची गर्दी होती। भारत माता की जय, किरण आगाशे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या। कोबरा बटालियनचे सहायक कमांडर मनीष कुमार व सुरेश कुमार यांच्या नेतृत्वात मानवंदना देण्यात आली। आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, सभापती रितेश वासनिक, कर्डीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीन आगाशे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पचकरे, डॉक्टर युवराज जमयवार, सुखदेव बांते, पंचायत समिति सदस्य प्रीती शेंडे, वंदना सोयाम, महेंद्र शेंडे, महादेव फुसे, भगवान आगाशे, राधेश्याम आगाशे उपस्थित होते।